उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अमरावती जिल्ह्यात 36 लोक असतील, त्या 36 लोकांमध्ये अनेक लोक थोडी भाषा आणि त्यांना सभाला भाषण देणारा अरविंद सावंत खऱ्या अर्थानं त्यांची पात्रता किती आहे. आणि मी पुन्हा सांगतो, उद्धव ठाकरेंच्या येणाऱ्या काळामध्ये 3 लोकच राहतील, त्याच्यामध्ये संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे. संपूर्ण उद्धव ठाकरेंची सेना ही येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसोबत राहील. ती मी फक्त काही दिवसातच मेहमान उद्धव ठाकरेंसोबत आहे, काही दिवसानंतर मी एकनाथ शिंदेसोबत जाणार आहे. असे अनेक उद्धव ठाकरेंचे सोबती खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हे एकनाथजी शिंदेंच्या ओरिजिनल बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहतील. की शेवटी न्यायालयाने माझे दिलेले आहे पोलिसांची नाचक केलं, त्या पोलीस त्यांना हेतू परस्पर अटक करत नाही किंवा कारवाई करत नाही. असं आहे, अरविंद सावंत जे आहे ते खासदार आहे आणि खासदाराच्या सभेला 36 लोक, म्हणजे बोटावर मोजण्यालायक जर आज उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये अमरावती जिल्ह्यात जर 36 लोक असतील, त्या 36 लोकांमध्ये अनेक लोक थोडी भाषा आणि त्यांना सभाला भाषण देणारा अरविंद सावंत खऱ्या अर्थानं त्यांची पात्रता किती आहे आणि कोणावर टीका केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते 36 लोकांना प्रबोधन देतात आपलं आणि त्याच्यात कुठेतरी आमचं नाव घेतात, तर मला असं वाटते हे भाषण नव्हतं, एक निराशाचं एक पाऊल जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी टाकलेलं आहे. आणि मी पुन्हा सांगतो, उद्धव ठाकरेंजवळ येणाऱ्या काळामध्ये 3 लोकच राहतील, त्याच्यामध्ये संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे. संपूर्ण उद्धव ठाकरेंची सेना ही येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसोबत राहील आणि एकनाथ शिंदेंनाच धनुष्यबाण चिन्ह हे खऱ्या अर्थानं मिळेल, तेव्हा हा मोठा राजकीय भूकंप पुन्हा मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरेंमध्ये होईल. म्हणून जे खासदार काल आले होते त्यांनी वक्तव्य करता करता खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करता त्यांनी या वक्तव्यावर लक्षात आणून दिलं की मी फक्त काही दिवसाचाच मेहमान उद्धव ठाकरेंसोबत आहे, काही दिवसानंतर मी एकनाथ शिंदेसोबत जाणार आहे. असे अनेक उद्धव ठाकरेंची सोबती खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हे एकनाथजी शिंदेंच्या ओरिजिनल बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहतील.